मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन, शाळेला सुविधा पुरवण्यासाठी माजी विद्यार्थी सरसावले. न्यू इंग्लिश स्कूल शाळा ही राज्यातील 100% अनुदानित इंग्लिश शाळा आहे. या शाळेतून शिक्षण घेतलेले आज माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर तसेच मोठ्या हुद्द्यावर गेले आहेत, परदेशातही गेले आहेत. पण आपण ज्या शाळेतून शिकलो वाढलो त्या शाळेला माजी विद्यार्थी विसरलेले नाहीत. आज न्यू इंग्लिश स्कूल ही 50व्या वर्षात पदार्पण केले आहे. माजी विद्यार्थ्यांनी हा गोल्डन ज्युबली सोहळा आयोजन करण्यासाठी कमिटी स्थापन केली आहे. त्यांच्यामार्फत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत शाळेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आर्थिक मदत माजी विद्यार्थी करणार आहेत. हा कार्यक्रम 30 डिसेंबरपर्यंत होणार असून आज माजी विद्यार्थी यांनी माहिती दिली आहे. शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर परम शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. शाळेला आवश्यक असणाऱ्या छोट्या मोठ्या सुविधा, लायब्ररी, पाण्याची उत्तम क्वालिटीची, टीचिंगमधले फॅसिलिटीज, क्वालिटीचे टीचर्स हे देण्यासाठी हा आमचा एक छोटासा पण प्रयत्न आहे. या कमिटीमार्फत ह्या वर्षापर्यंत काही कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम, उदाहरणार्थ वृक्षारोपण हा 350 वृक्ष आम्ही एप्रिलमध्ये लावले. एप्रिलच्या नंतर 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला, त्यावेळेस टीचरांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले. 19 जून म्हणजे उद्याच आम्ही शाळेसाठी एक अद्यावित चिमकाणा एका बॅचतर्फे 94 बॅचतर्फे देत आहोत. आणि 91 बॅचनी ह्या शाळेसाठी 4 रूम अद्यावत ऑडिओ व्हिज्युअल रूम्स करून दिले. त्याचं एक उद्घाटन माजी टीचरांच्या हस्ते आम्ही करत आहोत. बाळासाहेब अळतेकर, डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर रणजित चिपुडकर, डॉक्टर सूर्यकांत भावळ, रवी शेळके, प्रभात हेटकाळे, अतिशय अग्रवाल, भगवान निकम इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.